चंद्रपूर शहरात जानेवारी महिन्यात 3 तारखेपासून पुढील 21 दिवस जॅपनीज एन्सेफलायटीस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. पालकांनी आपल्या 1 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. या लसीकरण मोहिमेअंतर्गत चंद्रपूर शहरात पहिल्या आठवड्यात शाळेत अंगणवाडी मदरशांमध्ये जाणाऱ्या मुलांचे लसीकरण, पुढील 2 आठवड्यात शाळेत न जाणाऱ्या मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विपिन पालीवाल यांनी केले आहे. जॅपनीज एन्सेफलायटीस हा, ज्याला आपण आपल्या इकडे मेंदूज्वर म्हणून ओळखतो, अत्यंत घातक हा आजार आहे. या आजारापासून बचावासाठी लस उपलब्ध आहे आणि ती आपल्या देशामध्येच निर्मित झालेली आहे. तरी या संदर्भामध्ये राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या धोरणानुसार विशिष्ट जिल्हे घेऊन टप्प्याटप्प्याने सर्व मुलामुलींचे लसीकरण करण्यात येत आहे. या टप्प्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश यावेळेस घेण्यात आलेला आहे. तर ही मोहीम 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 1 वर्ष ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना ही लस देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये सर्व अंगणवाडी, कॉन्व्हेंट, शाळा, स्कूल यांची मदत घेतली जाणार आहे. सोबतच सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सर्व आपले आरोग्य विभागाचे कर्मचारी यामध्ये आपले योगदान देणार आहे. तरी सर्व नागरिकांना या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी ह्या लसीकरणाबाबत सहभाग घ्यावा, आपला सहकार्य दर्शवावे, जेणेकरून मेंदूज्वर सारखा घातक रोग आपल्या मुलामुलींना होणार नाही आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित राहील.